आपल्यामार्फत महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो. आता आम्ही मी क्रीडामंत्र्याचा चार्ज घेतल्या की 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला होता, पण तो पुढे काही जात नव्हता. मग तो कधी औरंगाबादला करायचा का पुण्याला करायचा ह्या थोडासा जागेच्या बाबतीमध्ये निर्णय होण्याचा बाकी होता. पण आम्ही निर्णय घेतला की ते पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यामध्ये स्थापन करायचं. त्याच्या कुलगुरू आता आपण तात्पुरता IAS ऑफिसर ओमप्रकाश बुखरे साहेबांना तात्पुरती नेमणूक आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि लवकरच एक तज्ज्ञ क्रीडा क्षेत्रातला तज्ज्ञ आपण त्या ठिकाणी कुलगुरू आपण त्या ठिकाणी नेमू. आणि क्रीडा क्षेत्रातले जे काही अभ्यासक्रम आहेत, क्रीडा क्षेत्राला जे चालना देणारे कार्यक्रम आहेत, त्या विद्यापीठापासून आपण ते चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून पुण्याला आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन केले आणि औरंगाबादला क्रीडापीठ, म्हणजे तिथंसुद्धा औरंगाबादलासुद्धा अन्याय नसला पाहिजे. आपल्या मराठवाड्यातलं एक आपलं महत्त्वाचं त्या ठिकाणी संभाजीनगर त्या ठिकाणी आहे. आता सुप्रीम कोर्टानं आत्तापर्यंत अजून संभाजीनगर म्हणायला थोडीशी मनाई केली असल्यामुळं कधी आपण औरंगाबादमधून कधी संभाजीनगर त्या ठिकाणी म्हणतो. तिथंसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं क्रीडाचं पीठ आपण त्या ठिकाणी करणार आहोत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.